मत बात करने की मागणी करता तर तुम्ही काय नाही जे काही होईल ते जे होणार आहे ज्या रूल्स असतील कार्यक्रम त्याच्यावर जाईल पण मी एवढंच सांगेन की आव्हाड साहेबांना पण मी सांगेन की राजकारणामधले काही धावपेच असतात किंवा काही असतं ते शिकून येणं गरजेचं आहे. आता नक्कीच काय आहे खरं आहे की खोटं आहे कोण बरोबर बोललं आहे किंवा काय आहे आतमध्ये हे त्यांनाच ठाऊक पण जर अशा पद्धतीने काही झालं असेल तर आव्हाड साहेबांनी सांभाळून चाललं पाहिजे कारण काही असतात रूल्स अँड रेग्युलेशन त्याच्यामुळे आपल्याला काही परिणाम होऊ नये कारण आत्ता जे राजकारण आहे ते सूड बुद्धीचं राजकारण आहे आणि हे सुडाचं राजकारणापासून आपल्याला सांभाळून चाललं पाहिजे त्यामुळे असं होता कामा नये. निलंबित केलं असलं तरी त्यांनी ज्या प्रकारे मोहम्मद पैगंबरांबद्दल जे अक्षर वक्तव्य केलं त्यामुळे देशभरात निदर्शनं होत आहेत. अशा प्रवक्त्यांना अजूनसुद्धा भाजपमध्ये ठेवलं आहे. मागणी होती की त्यांना निलंब पक्षातून काढून टाकावं काय आपण म्हणाल? नक्कीच कारण ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे सोशल मीडियाचा ज्या पद्धतीने वापर केला जातो प्रवक्त्याचं काम नक्कीच आपल्या पक्षाची बाजू ठेवणं असतं पण याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या वेगवेगळे आपल्या भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहेत त्या धर्माला काहीही बोलणं किंवा त्याच्यावर टिप्पणी करणं हे कितपत बरोबर आहे ते बरोबर नाही आहे. त्यामुळे नुपूरला ही जी शिक्षा होते किंवा तिला फक्त बाजूला काढून ठेवलं आहे तर माझं मत असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण कित्येक प्रवक्ते असे आहेत विरोधी पक्षनेते की ते लोक पण सुद्धा अशाच पद्धतीने वक्तव्य करतात आणि ते कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे कारण अशा पद्धतीने लहान लहान मुलांच्या डोक्यात आपण काय टाकतो आहे काय देतो आहे समाजाला हे कळलं पाहिजे लोकांना.